काही दिवसांपूर्वी अकोल्यात हिंसाचार उसळलेला होता आणि त्यानंतर पोलीस आता अलर्ट मोडवरती आलेले आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल झालेली आहे आणि पोस्ट व्हायरल केलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. अकोल्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती पोस्ट टाकल्याप्रकरणी दंगल झाली होती. हिंसाचार उसळलेला होता. त्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडवरती आलेला आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करणारी एक पोस्ट व्हायरल झालेली आहे आणि ह्या पोस्ट व्हायरल केलेल्या दोघांविरोधात अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. समाज माध्यमांवरती पोस्ट काहीही टाकल्याप्रकरणी आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. अकोल्यात देखील या संदर्भात एक पोस्ट टाकण्यात आलेली होती आणि त्याचमुळे दगडफेक झाली होती. हिंसाचार झाला होता. त्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडवरती आलेले आहेत. त्यामुळे समाजात आता जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवरती पोलिसांचं देखील कडक नजर असणार आहे. या पोस्ट व्हायरल केलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी सूरज दहाड जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. सूरज, काय अधिक माहिती? पोस्ट व्हायरल केल्यामुळे दोघांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. काय ताजे अपडेट्स? नक्कीच, अकोल्यामध्ये ज्या प्रकारे सोशल मीडियावर जे आक्षेपारे पोस्ट टाकली होती त्यानुसार अकोल्यामध्ये दंगल घडल्यानंतर अमरावती पोलीस देखील अलर्ट मोडवर आलेली आहे. अशीच एक पोस्ट अमरावतीमध्ये सुद्धा टाकण्यात आलेली होती. 26 सेकंदाचा आक्षेपारे हा सर्व हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता. त्यामुळे लागलीच अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी याची संपूर्ण गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि समाज माध्यमावर आक्षेपारे पोस्ट व्हायरल केल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर आपण जर पाहिला तर सोशल मीडियावर तर कुठेतरी आता अमरावती पोलीस आता पूर्ण वाच घेऊन आहे. सायबर क्राईम पूर्णपणे म्हणजे ज्या काही आक्षेपारे त्यांना पोलिसांना माहिती आहे की आक्षेपारे या ग्रुपवर काही तणाव होऊ शकतो. त्यामुळे सर्व सोशल मीडिया अमरावती पोलिसांनी हाती घेतलेला आहे आणि ज्या काही समाज विघातक कारवाई होतील त्यावर संपूर्ण पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. आणि तुर्तास जर आपण जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये रात्रीची सुद्धा गस्त पोलिसांनी वाढवली आहे. सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.